मला जन्म दिला आहे, परंतु सन्माननीय रावसाहेबांनी मला कर्म दिला आहे। बाळासाहेबांचं हिंदुत्व जर कोण पुढे नेत असेल, बाळासाहेबांचा विचार जर कोण पुढे नेत असेल, ते सन्माननीय रावसाहेब ठाकरे आहेत। आम्ही ऐकत नाही, फक्त विकास जन्माला आहे, विकास जन्माला, विकासचं बारस झालंय, पण विकास मला जर कुठे दिसला नाही। नवराष्ट्र न्यूज चॅनलच्या मी आमदार या महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय अशा कार्यक्रमामध्ये सोलापूरहून मी विशाल भांगे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। सोलापूर शहरातील 3 विधानसभा मतदारसंघापैकी अत्यंत चर्चेला जाणारा विधानसभा म्हणून सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा चर्चेला जातो। खऱ्या अर्थाने या मतदारसंघामध्ये मागील 4 टर्म झालं भाजपचे आमदार हे निवडून येतात, परंतु यंदाच्या वेळेस मनसेकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे। ती उमेदवारी देण्यात आलेली आहे ते आहेत सोलापूर शहरातील मनसेचा आवाज म्हणून ओळखले जाणारे, मनसेचे डॅशिंग असे आंदोलक म्हणून ज्यांची ओळख आहे, आणि बेधडक रोखोक बोलण्याची ज्यांची शैली आहे असे प्रशांतजी इंगळे यांची। आज आपल्या सोबत आहेत मनसेचे प्रशांतजी इंगळे, शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत। प्रथमतः मी त्यांचं नवराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो। धन्यवाद। आपण निवडणुकीला इच्छुक आहात किंवा आता उभारलेला आहात, तर आपण एकंदरीत आपली राजकीय पार्श्वभूमी काय काय सांगाल? माझी राजकीय पार्श्वभूमी सांगायचं म्हणल्यानंतर मी सर्वसामान्य कुटुंबातला आहे। प्रथमतः 1990 पासून सन्माननीय रावसाहेबांच्या छत्रछायेखाली रावसाहेबांच्या विचाराचा पगडा माझ्यावर आहे। बाळासाहेबांचं हिंदुत्व जर कोण पुढे नेत असेल, बाळासाहेबांचा विचार जर कोण पुढे नेत असेल, ते सन्माननीय रावसाहेब ठाकरे आहेत। मी नेहमी सांगत असतो की आई वडिलांनी मला जन्म दिला आहे, परंतु सन्माननीय रावसाहेबांनी मला कर्म दिलेला आहे, त्या दिशेने माझी वाटचाल आहे। साधारणतः मी शालेय जीवनापासून विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून रावसाहेबांच्या जवळ गेलो। रावसाहेबांचे आंदोलनाची काय भूमिका असते, रावसाहेबांना या महाराष्ट्राचं या मराठी माणसांसाठी जी तळमळ आहे, ती तळमळ आणि हिंदुत्वाचा अजेंडा कसा राबवायचा आणि हिंदुत्वासाठी आपल्याला काही पण करा, ही जी त्यांचं एक ही होती म्हणजे प्रेरणा होती, ते प्रेरणा घेऊनच मी सन्माननीय रावसाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मी एक राजभक्त म्हणून मी स्वतःला समजतो। सन्माननीय रावसाहेबांच्या कार्यकाळामध्ये सहवासात असताना मी दयानंद कॉलेजचा कॉलेज प्रमुख ते विद्यार्थी सेनेचा शहराध्यक्ष, त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यानंतर शहर उपाध्यक्ष, नंतर सोलापूरचा जिल्हा उपाध्यक्ष, त्यानंतर सोलापूरचं शहराध्यक्षपद भूषवलं आणि आज मी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा अध्यक्ष समन्वयक म्हणून काम करीत आहे। नाही, आपण राजकारणामध्ये प्रवेश करताय किंवा केलाय, चांगलं काम करताय, परंतु हे सगळं करत असताना आपली घरची पार्श्वभूमी कशी होती? आपल्याला घरच्यातून राजकारणात सपोर्ट मिळाला का, किंवा आपले वडील, आजोबा, काका कोण राजकारणात होते का, काय सांगाल त्याविषयी? बघा, माझ्या घरातलं माझं मी मगा सांगितलेलं आहे की मी सर्वसामान्य भटक्या कुटुंबातला आहे, भटक्या जमातीचा आहे। माझा समाज अतिशय छोटा आहे, मी बहुजनामधून काम करतोय। माझा बाप कुठला आमदार नव्हता, ना मला कुठली शेतीबाडी नव्हती किंवा मला कुठला कारखाना वगैरे तसलं काय नाही। फक्त आणि फक्त आई वडिलांनी, मी तुम्हाला माझं पण सांगितलं आहे, आई वडिलांनी मला जन्म दिलाय, परंतु सन्माननीय रावसाहेबांनी मला कर्म दिलाय। या महाराष्ट्राचं विजन सन्माननीय रावसाहेबापाशी आहे, या तरुणांना योग्य दिशेने नेण्याचं जे दिशा आहे, ते योग्य मार्ग आहे, ते रावसाहेबाचं आहे आणि ते रावसाहेबांच्या मार्गावर मी चाललेलो आहे आणि रावसाहेब हे माझ्यासाठी दैवत आहे। त्यामुळे माझी घरची जी पार्श्वभूमी आहे, कारण मी खूप मोठा कारखानदार नाहीये किंवा मी मला राजकीय वारसा नाहीये, कारण सन्माननीय रावसाहेब असे देशामधून जगामध्ये एक उदाहरण आहेत की ते सर्वसामान्य कार्यकर्त्याला नेता बनवतात। त्या जे रावसाहेबांची छत्रछाया होती, रावसाहेबांचा पगडा होता, रावसाहेबांचा माझ्या डोक्यावर हात आहे, म्हणून आज मी नेता आहे, म्हणून आज तुम्ही माझी मुलाखत घ्यायला आला। तर एकंदरीतच आपण मनसेमध्ये काम करताय, आपले विविध आंदोलन हे सोलापूर शहराला माहित आहेत, आपला डॅशिंग पण असेल, आपलं रोखोक बोलणं असेल अधिकाऱ्यांना, आपलं असं कोणतं एखादं आंदोलन आहे जे आपल्या कायम स्मरणात आहे आणि त्यामुळे जनतेला न्याय मिळालाय, काय सांगाल? प्रथमतः माझं सर्वात मोठं जर आंदोलन बघायला गेलं तर 2008 जेव्हा रावसाहेबांनी रेल्वे भरतीसाठी जे आंदोलन केलं होतं मराठी साठी,
माझ्या युवकांना रेल्वेमध्ये काम पाहिजे होतं, परंतु ते परीक्षांचा जे काही घोळ चालला होता उत्तर भारतीयाचा म्हणा, बिहारी लोकांचा म्हणा, उत्तर ह्या लोकांचा, ह्याच्याबद्दल आवाज उठवल्यानंतर जे काही राजसाहेबांवर आरोप ठेवून राजसाहेबांना ज्यावेळी अटक करण्यात आली होती तो रोज असा होता की साहेब त्यावेळी या सोलापूरचे पोलीस कमिशनर म्हणून अशोकजी कामटे साहेब होते, त्यांचा दरारा अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे, ते शहीद झालेले होते, त्या सोलापुरात सुईचा सुद्धा आवाज येत नव्हता, गुन्हेगारांना म्हणजे वचक त्यांचा भरपूर होता, आम्ही काय गुन्हेगार नव्हतो, परंतु आमच्या दैवताला आमच्या नेत्याला त्यांनी अटक केल्यानंतर मात्र आम्ही अख्ख्या मुंबई पुणे ठाण्यानंतर सोलापूरमध्ये जो रिझल्ट आला, राजसाहेबांच्या विचाराचा जो उदय झाला, त्याच्यामध्ये खूप मोठं आमचं आंदोलन झालं आणि त्याच्यामध्ये आम्हाला यश सुद्धा मिळालं, भले आम्हाला पोलीस केसेस झाल्या, जेल झाली, पोलीस कस्टडी झाली, मी 21 दिवस जेलमध्ये होतो, त्यामध्ये काही विषय नाही, कारण आम्ही आम्ही पाहिलेलं आहे की आमच्या साहेबावर 100च्या जवळपास केसेस होत्या, ह्या निगरघट्ट सरकारने टाकल्या होत्या, त्यामुळे साहेब नेहमी म्हणायचे की मी अस्वलाच्या अंगावर कितीतरी केसेस असतात, त्यामुळे अशी किती केसेस माझ्या अंगावर असू दे किंवा माझ्या कार्यकर्त्याच्या अंगावर असू दे आम्हाला फरक पडत नाही, ती जी प्रेरणा होती ना ती आमच्यासाठी खूप मोठी होती, तिथून आम्हाला प्रत्येक आंदोलन म्हणजे मग साहेबांनी बोलून घेतलं, बोलून घेतल्यानंतर आम्हाला सांगितलं की आपल्याला लढायचं आहे जनसामान्याचा आवाज म्हणायचा आहे, बहुजनाचा आवाज म्हणायचा आहे, सर्वसामान्य नागरिकांचा आवाज म्हणायचा आहे, सर्वसामान्य प्रश्नावर आपल्याला विविध आंदोलन करायची, त्यामुळं जिथं जिथं अन्याय दिसेल आणि जिथं जिथं प्रश्न गंभीर असेल तिथं मनसे खंबीर राहायचे, हे सन्मान्य राजसाहेबांनी आम्हाला आदेश दिल्यामुळं आमच्यामध्ये ती एक ऊर्जा आहे आणि ती एक प्रेरणा आहे, आम्ही साहेबांचं दर्शन जरी घेतलं ना साहेब जसं सापाची काती जशी निघती ना ती जसं सहसा करत तसं आमच्या अंगातलं रक्त सहसा करत, त्यामुळे माझं प्रत्येक आंदोलन म्हणजे आता तुम्ही माझ्या मागच्या माझा भूतकाळ बघा, त्या भूतकाळामध्ये सर्वात जास्त सोलापूर जिल्ह्यामध्ये जर केसेस आंदोलनाचे असतील तर माझ्यावरच आहेत, आज 31 केस माझ्यावर आंदोलनाचे होते आणि जन माणसासाठी होते, माझे वैयक्तिक कुठला काही विषय नव्हता, त्यामुळे प्रत्येक आंदोलना असंच म्हणता येत नाही की हेच आंदोलन महत्वाचं आहे तेच आंदोलन महत्वाचं आहे, जन माणसाच्या सर्वसामान्य माणसांचा आवाज उठवण्यासाठी जो या निगरगड सरकारने जो दाबण्याचा प्रयत्न केला, त्यांना जो वेटी धरण्याचा प्रयत्न केला, त्याला न्याय देण्याचा राजसाहेबांच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी जे जे आम्ही आंदोलन केले ते सर्व स्मरणातच आहे. आपण आता उत्तरमधून लढताय मनसेकडून, इथले जे आमदार आहेत ते 4 टर्म झाले आमदार आहेत, पालकमंत्री होते, त्यांनी उत्तरमध्ये विकासाची गंगा आणली आहे असा एक त्यांनी दावा केलेला आहे, काय सांगाल त्याविषयी? विकासाची गंगा, अरे इथं दुष्काळ पडला पहिलं पाण्याचा, ते म्हणतात ना धरण उशाला आणि कोरड घशाला असा प्रकार आहे, गंगा सोडावं साधं पाणी दिले त्यांनी सोलापूरला, आणि हाताळायला विषय पालकमंत्री असताना त्यांच्याकडे किती मंत्रिपदं होती, कुठला प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे आणि किती वेळा विधानसभेमध्ये लक्षविधी मांडलेला आहे, सोलापूरला भकास करण्याचं काम जर एकपण केलं असेल तर जो स्थानिक लोकप्रतिनिधी आहे त्या लोकप्रतिनिधींनी केला, या आमदारांनी केलेला आहे, ह्यांनी फक्त स्वतःची जी चांदळ चौकडी आहे यांनाच फक्त जबरदस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे, सोलापूरच्या जनतेला भेटी देण्याचा प्रयत्न केलेला आहे, राहताळायला विकास, अहो विकास आम्ही ऐकत नाही, फक्त विकास जन्माला आहे, विकास जन्माला विकासचं बारस झालं आहे, पण विकास मला पण कुठं दिसला नाही, आज सोलापूरमध्ये तुम्ही बघायला गेलं स्मार्ट सिटीचं त्याने एक मॉडेल आणलं होतं, स्मार्ट रणभवनला तेवढंच मॉडेल दाखवलं, एवढं 1000 कोटी केंद्रापासून आले होते आणि ह्यांनी गुजरात लोकांना जे टेंडर दिले आणि त्यांच्या हाताखाच्या बच्चे जे असतात त्यांचे बगल बच्चे, या बगल बच्च्याला टेंडर दिलं आणि काही अधिकाऱ्याला हाताशी धरून या सोलापुराचा नायनाट करण्याचा, या सोलापूरला वेटी देण्याचा काम आमदारांनी केलेलं आहे, पालकमंत्री असताना कामगारांसाठी कुठलाच प्रश्न केला नाही, पालकमंत्री असताना रोजगारासाठी तरुणांसाठी कुठलंच काम केलं नाही, कुठलं उद्योग आणला नाही, आयटी पार्क जे स्वप्न दाखवलं, गाजर दाखवलं ते गाजरच लोकांना ठाव वाटलं, म्हणून सोलापूरची 100 रुपयाची जनता त्यांना यावी पुंगी त्यांची पुंगी वाजल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी तुम्हाला आज सांगतो. आपण शहर उत्तरमधून लढताय, खऱ्या अर्थाने शहर उत्तरमध्ये जातीय समीकरण हे मोठ्या प्रमाणात चालतं असं बोललं जातं, लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे, पद्मशाली समाज मोठ्या प्रमाणात आहे, मागासवर्गीय समाज आहे, त्यानंतर मराठा समाज आहे, मग ह्या जातीय राजकारणाकडे तुम्ही कसं पाहता? हे बघा, आम्ही महाराष्ट्राचं नवनिर्माण करण्याचं स्वप्न सन्माननीय राजसाहेबांनी
घेतलेला आहे. आमच्या पक्षामध्ये एकच जात आहे, मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा. आमचे कुठले जाती पातीचे आमचा विषय नाही. अहो मी तर बहुजनाचा आहे, मी बहुजनाचा आवाज आहे, तरी सुद्धा मला अभिमान आहे सन्माननीय राजसाहेबांचा. की त्यांनी कुठल्या आरक्षणावर त्यांनी क्लिअर सांगितलं, परवाच सोलापुरामधूनच 5 ऑगस्ट सांगितलं होतं की मराठा आरक्षणाचं होणार नाही. तर किती वाजून उठलं साहेब, एकमेव या जगातला आणि एकमेव देशातला, एकमेव राज्यातला स्पष्ट बोलणारा, भले लोकांना आवडा अगं ना आवडू, स्पष्ट बोलणारा जर नेता कोण असेल तर सन्माननीय राजसाहेब ठाकरे. अरे आकाराला तुम्ही म्हणलात लिंगायत समाज आहे, पद्मशाली समाज आहे, किंवा बहुजन समाज आहे, दलित समाज आहे, मुस्लिम समाज आहे, अहो आपल्याला समाजाचं काही देणं घेणं नाही आहे. ह्यांनी काय केलेलं आहे, ह्यांनी फक्त जातीपातीमध्ये आपल्याला अडकवलेलं आहे, जातीपाती मध्ये अडकवलेलं आहे, विकास ह्यांनी केलेला नाहीये. ह्यांचे कामे झाकण्यासाठी हे उभे काहीतरी मुद्दे आणतात. या सोलापूर शहर उत्तरची जनता अतिशय शाणी झालेली आहे, त्यांनी वैपरलेले आहेत फार. अहो मला सांगा, सोलापूरचं जे शहर आहे, गेले 10 वर्ष झालं सोलापूरची लोकसंख्या जेवढं ना हो, 10 लाखाचे ओव्हर जाईल ना, म्हाताऱ्याचं शहर झालेलं आहे. हा इथला युवक जो आहे ना, तो परराज्यात पुणे मुंबई बेंगलोर इकडे चाललाय, याला याला कारणीभूत लोकप्रतिनिधी आहे. त्याच्यामुळे जातीचा इफेक्ट काय होणार नाही. राहता राहिला मी भाऊ भटक्या विमुक्तचा आहे, बहुजनाचा आहे, माझा बहुजन समाजाला पण मला माहित आहे की हा खरोखर राज ठाकरेच्या तालमी तयार झालेला हा पट्टा एक दिवस बहुजनाचा आवाज उठवेल, परंतु जातीसाठी नाही, या बहुजनाच्या विकासासाठी हा मैदानात उतरणार आहे आणि याला बळ देण्याचं काम आपण करू, असं माझ्या सर्व समाज बांधवांनी, माझ्या भटक्या विमुक्ताने, विशेष म्हणजे पद्मशाली समाज असू द्या, लिंगायत समाज असू द्या, मुस्लिम समाज असू द्या, दलित समाज असू द्या, माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे येणाऱ्या 23 तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं इंजिन या सोलापूर शहर उत्तर मधून मुंबईच्या विधानसभेत नक्कीच पोहोचणार आहे. एकंदरीतच गेली 4 टर्म झालं आमदार असणारे विजयकुमार देशमुख यांचा रथ अडवण्यासाठी मनसेचं इंजिन हे उत्तरमध्ये सुसाट धावत असल्याची माहिती प्रशांत इंगळे यांनी दिलेली आहे. खऱ्या अर्थाने उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनतेचा कौल कुणाला असणार हे येणाऱ्या निवडणुकीनंतर आपल्याला कळेलच. तेही पाहणं औत्सुकाचं ठरणार आहे.